राजर्षी शाहू महाराजांचे विचार हा अनमोल ठेवा असून त्यांचं कार्य आणि विचार भावी पिढीला आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून समाजाला राजर्षी शाहू महाराजांचं कार्य, विचार आणि दृष्टिकोनाचा परिचय करून देण्याबरोबरच राजर्षींचा समतेचा विचार देशभरात पोहोचवावा असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ ऐतिहासिक भवानी मंडपात करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 6 मे रोजी 100वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं कृतज्ञता पर्वाचं आयोजन करण्यात आलंय. 18 एप्रिल ते 22 मे 2022 या कालावधीत या कृतज्ञता पर्वांतर्गत विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. म्हणजे अत्यंत उत्कृष्ट आणि एवढ्या जुनं केलेलं काम हे देखील चांगल्या पद्धतीनं आज देखील त्या ठिकाणी टिकून राहिलेलं आहे किंवा तो वारसा आज टिकलेला आहे. तो वारसा आज नवीन पिढीला सांगणं आज गरजेचं आहे. शाहू महाराजांचा समतेचा संदेश आणि त्यांनी केलेलं कार्य, त्याची आठवण ही भविष्यकाळातल्या पिढीला होणं गरजेचं आहे. कारण की ज्या गावाला इतिहास असतो तो गाव भूगोल घडवत असतो. आणि सुदैवानं आपण नशिबान आहोत की आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास कोल्हापूरकर म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी बोलताना राजर्षी शाहू महाराजांच्या विचार, आचार आणि कार्यातून समाजाची उन्नती साधणार असल्यानं प्रत्येकानं त्यांचे विचार आत्मसात करावेत असं आवाहन केलं. फक्त महाराष्ट्र शासन नव्हे तर काही प्रमाणात मी म्हणतोय केंद्रीय शासनसुद्धा चालू ठेवता येते. पण शाहू महाराज हे सगळ्यांना समजणं हे जरा कठीण आहे. आणि ते ह्या असल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि सर्वांनी एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला उपदेश करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सर्वांनी काम चालू ठेवलं तर दोघांचंही कार्य, शिवाजी महाराजांचं कार्य असो किंवा शाहू महाराजांचं कार्य असो, जे काय पुरोगामी कार्य आहे ते सर्व लक्षात येऊ शकते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केवळ राजवाड्यात न रमता बहुजनांना न्याय देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अखंडपणे काम केलं असून या लोकराजाच्या जीवनातील विविध पैलू या कृतज्ञता पर्वाच्या निमित्तानं जगासमोर यायला मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कृतज्ञता पर्वात 60 अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता पर्वाची रूपरेषा असलेल्या कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के, महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू पी एस पाटील यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते.